मी रवी चपटे आपले स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दयोगी अव्ययांचे इतर प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दयोगी अव्ययांचे मुख्य प्रकार पाहिलेले आहे। आता आपण शब्दयोगी अव्ययांचे इतर प्रकार म्हणजेच साधित शब्दयोगी अव्यय पाहू। शब्दयोगी अव्ययाचा पहिला प्रकार आहे नामसाधित शब्दयोगी अव्यय। नामापासून तयार झालेल्या शब्दांना नामसाधित शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ कडे, अंती, पूर्वी, विषयी। यामध्ये कड या नामापासून कडे हे नामसाधित शब्दयोगी अव्यय तयार झाले, अंतपासून अंती, पूर्वपासून पूर्वी, विषयपासून विषयी ही नामसाधित शब्दयोगी अव्यय तयार झालेली आहेत। वाक्य पा, रामकडे खूप पैसा होता, सूर्योदया अंती स्नान करून घ्या, परीक्षेपूर्वी चांगला अभ्यास झाला। शब्दयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे विशेषण साधित शब्दयोगी अव्यय। विशेषणाचा वापर शब्दयोगी अव्ययाप्रमाणे करणे याला विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ योग्य, समान, विरुद्ध, सारखा, सहित, सम। वाक्य पा, दिव्यासमान जगाला प्रकाश द्यावा, आदेशाविरुद्ध वागू नका, सुरेश कुटुंबासहित पुण्याला गेला। या वाक्यात समान, विरुद्ध, सहित या विशेषणाचा वापर शब्दयोगी अव्ययाप्रमाणे केला गेला आहेत, म्हणून ती विशेषण साधित शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्ययाचा तिसरा प्रकार आहे धातु साधित शब्दयोगी अव्यय। धातूंना प्रत्यय जोडून तयार केलेल्या शब्दयोगी अव्ययांना धातु साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ करिता, लागून, देखील, पावेतो। यामध्ये कर या धातूला इता हा प्रत्यय लागून धातु साधित शब्दयोगी अव्यय तयार झालेले आहे। लाग या धातूला ऊन, देख या धातूला इल, पाव या धातूला येतो। अशा प्रकारचे प्रत्यय लागून धातु साधित शब्दयोगी अव्यय तयार झालेले आहेत। वाक्य पा, देशाकरिता सैनिक लढत होते, शेताला लागून नदी आहे, दीपकला देखील नोकरी मिळाली। शब्दयोगी अव्ययाचा चौथा प्रकार आहे क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय। क्रियाविशेषणापासून तयार झालेला शब्द जर वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययांचे कार्य करीत असेल तर त्याला क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ खालून, वरून, आतून, मागून, पुढून ही क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय आहेत। कारण खालीपासून खालून, वरपासून वरून, आतपासून आतून, मागेपासून मागून आणि पुढेपासून पुढून हे शब्द तयार झालेले आहेत। यामध्ये खाली, वर, आत, मागे, पुढे हे शब्द मूळचे क्रियाविशेषण आहेत। वाक्य पहा, उंदीर पाया खालून गेला, डोक्यावरून विमान उडत होते, साप घरामागून आला। या वाक्यात खालून, वरून, मागून ही क्रियाविशेषणापासून तयार झालेली शब्द वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययाचे कार्य करतात, म्हणून ही क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय आहेत।
शब्दयोगी अव्ययाचा पाचवा प्रकार आहे संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय. काही संस्कृत शब्दांचा जसाच्या तसा शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापर होतो म्हणून त्यांना संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ समक्ष, समीप, पर्यंत, विना, परोक्ष ही संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय आहेत. वाक्य पा. रोहिणी समक्ष ती काहीच बोलली नाही. नदी समीप माझे घर आहे. गीता सायंकाळपर्यंत घरी येईल. या वाक्यातील समक्ष, समीप, पर्यंत या संस्कृत शब्दाचा जसाच्या तसा शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापर केला गेला आहे आणि म्हणूनही संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय आहेत. शुद्ध शब्दयोगी अव्यय. जे शब्दयोगी अव्यय नामाला जोडले असता त्या नामाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ ना, ही, च, सुद्धा, मात्र, देखील. वाक्य पहा. देवही माझी मदत करतो. तुला तीळ मात्र चिंता नाही. राम देखील गावाला गेला. या वाक्यात देव, तीळ, राम या नामाला शब्दयोगी अव्यय जोडले तरी या नामामध्ये बदल झाला नाही आणि म्हणून ही, मात्र, देखील ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. आता आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय पाहू. विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. दीपक राजेशप्रत बोलला. रामाकडून रावण मारला गेला. पुस्तकासाठी मला पैसे द्या. श्यामलपेक्षा दीपाली मोठी आहे. मी स्वतःविषयी माहिती लिहिली. तुझ्यामध्ये एकही कला नाही. या वाक्यात प्रत, कडून, साठी, पेक्षा, विषयी, मध्ये ही विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहेत. कशी आहेत ते आपण पाहू. या ठिकाणी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय पाहण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये विभक्ती, त्याला जोडल्या जाणारे प्रत्यय, त्यानंतर विभक्ती प्रत्ययाचे उदाहरण, शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रतिरूपिक शब्दयोगी अव्यय दिलेली आहे. विभक्ती पा. द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्तीमध्ये स, ला, ना, ते हे प्रत्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ दीपक राजेशला बोलला. या वाक्यात ला ही द्वितीया विभक्ती जोडल्या गेलेली आहे. द्वितीया विभक्तीमध्ये शब्दयोगी अव्ययात प्रत आणि लागी हे अव्यय जोडल्या जातात. उदाहरण पहा. दीपक राजेशप्रत बोलला. तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीमध्ये ने, ए, शी, ही, नी हे प्रत्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ रामाने रावणाला मारले. या ठिकाणी ने ही तृतीया विभक्ती आहे आणि शब्दयोगी अव्ययामध्ये कडून, द्वारा, बरोबर, सह, मुळे, प्रमाणे, करवी, योगे ही अव्यय जोडली जातात. उदाहरण पहा. रामाकडून रावण मारला गेला. चतुर्थी विभक्तीमध्ये स, ला, ना, ते हे प्रत्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ पुस्तकाला मला पैसे द्या. या वाक्यामध्ये ला ही चतुर्थी विभक्ती जोडल्या गेलेली आहे. शब्दयोगी अव्यय कोणते आहेत?
तर करिता, साठी, निमित्त, प्रित्यर्थ, कारणे, स्तव, अर्थी ही शब्दयोगी अव्यय चतुर्थी विभक्तीमध्ये जोडल्या जातात. उदाहरणार्थ पुस्तकासाठी मला पैसे द्या. पंचमी विभक्ती, पंचविभक्तीमध्ये कुण, हुण हे प्रत्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ श्यामल हुण दीपाली मोठी आहे. या वाक्यामध्ये श्यामल या नामाला हुण ही पंचमी विभक्ती जोडल्या गेलेली आहे. आणि शब्दयोगी अव्ययामध्ये शिवाय, पेक्षा, खेरीज, वाचून, विना, व्यतिरिक्त, पासून ही शब्दयोगी अव्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ श्यामलपेक्षा दीपाली मोठी आहे. षष्ठी विभक्ती, षष्ठी विभक्तीमध्ये चा, ची, चे, च्या हे प्रत्यय जोडल्या जातात. मी स्वतःची माहिती लिहिली, या ठिकाणी ची ही षष्ठी विभक्ती जोडल्या गेलेली आहे. शब्दयोगी अव्ययामध्ये विषयी आणि संबंधी ही अव्यय जोडल्या जातात. मी स्वतःविषयी माहिती लिहिली. सप्तमी विभक्ती, सप्तमी विभक्तीमध्ये त, ई, आ ही प्रत्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ तुझ्यात एकही कला नाही, या ठिकाणी त ही सप्तमी विभक्ती जोडल्या गेलेली आहे. आणि शब्दयोगी अव्ययामध्ये समोर, मध्ये, भोवती, खाली, ठाई, ऐवजी ही शब्दयोगी अव्यय जोडल्या जातात. उदाहरणार्थ तुझ्यामध्ये एकही कला नाही. म्हणजेच शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात. या ठिकाणी आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय नामाला कशा प्रकारे जोडल्या जातात हे पाहिले आहे. धन्यवाद.